एकतर सैन्यात तरी किंवा पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मनीष उतेकर या तरुणाला पोलिसांमुळेच आत्महत्या करावी लागल्याचं समोर येत आहे. मेसेज लिहून ठाण्यातल्या मनीष उतेकरनं गळफास लावून घेतला. मनीषनं त्याच्या मेसेजमध्ये पोलिसांची नावं नमूद केलेली आहेत, पण धक्कादायक बाब म्हणजे अजून पोलिसांवर गुन्हाही दाखल झालेला नाही. पोलिसांच्या धमकीमुळे आत्महत्या, मनीष उतेकरनं घेतला गळफास. पोलीस मोरे पुष्पक सुधाकर मनीषचे गुन्हेगार, करिअर आणि आयुष्य बर्बाद करणारे मोकाट. मनीष उतेकरनं गळफास घेतलाय. सैन्यात आणि पोलिसात भरती होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र पोलीसच त्याच्या स्वप्नांच्या आड आले. मद्यप्राशन करून गाडी चालवण्याची तक्रार दाखल करू नका अशी त्याची विनंती पोलिसांनी ऐकली नाही. ऑनलाईन तक्रारीमुळे गुन्हा मागे घेतला जाऊ शकत नव्हता, यामुळे खचलेल्या मनीषनं मेसेज टाकून आत्महत्या केली. मी मनीष उतेकर. गटारीच्या दिवशी माझी गाडी ट्रॅफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्रीच्या वेळेला ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडली. मी आर्मी भरती आणि पोलीस भरती देणारा विद्यार्थी आहे असं त्यांना सांगितलं. त्यांनी उद्या या म्हटलं. दुसऱ्या दिवशी गेलो, माफी मागितली. मी दंड भरायला तयार होतो, पण मला धमकी देऊन सांगितलं कोर्टात जावं लागेल. माझ्यासमोर कित्येक बाईकवाल्यांना पैसे घेऊन सोडून देण्यात आलं. मी परत तिसऱ्या दिवशी गेलो. कोर्टात गेल्यास माझं करिअर संपेल असं सांगितलं, पण ट्रॅफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी करिअर बर्बाद करण्याची धमकी दिली. या भीतीमुळे मी आत्महत्या करतोय. अशी वेळ कुणावरही यायला नको यासाठी हा मेसेज लिहून ठेवत आहे. ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब, ट्रॅफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे मी आत्महत्या करतोय. पोलीस प्रशासनाला माझी विनंती असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असे ते अनाथांचा नात एकनाथ असे नावाजलेले आहेत. आज एका गरीब घराण्यातल्या पीडित मुलाची एक तुम्हाला विनंती आहे की यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. सुसाईड नोटमध्ये पोलिसांची नावं स्पष्टपणे नमूद केलेली असतानाही अजून गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. हे जरी केस झाली असती, त्यांनी इतर कोणाकडलाही जरी विचारलं असतं की ह्याचा काय परिणाम होतोय, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला काही फार मोठं शिक्षा झाली नसते. त्यामुळे हे त्यांनी जो स्वतःचा अंत केला हे चुकीचं आहे. एक होतकरू तरुण त्याचं आयुष्य संपवतो. ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे त्याच पोलिसांमुळे जर गळफास घ्यावा लागत असेल तर कायद्यासमोर हे मोठं आव्हान आहे. त्यामुळे मनीष उतेकरला मरणानंतर तरी न्याय मिळायलाच हवा. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विशेष मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि काही क्षणात अजून काही स्पेशल रिपोर्ट